फायनान्स कंपनीनं परस्परच बुलेट गाडी जप्त केल्यानं हॉटेल मालकानं विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. एका हॉटेल चालकाची बुलेट गाडी MH 13 DD 41 77 लॉर्ड रिकव्हरी फायनान्स कंपनीचा एजंट लक्ष्मण रणधीरे व त्यांच्या साथीदाराने जप्त केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी गाडी मालक गणेश दिलीप जाधव वय 36 राहणार भैरू वस्ती लिमयेवाडी यांनी विजापूर नाका पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे. जयांबे हॉटेल सैफुल येथे घटना घडली असून ती CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. जाधव यांनी हॉटेलचे भाडे देण्यासाठी गाडीच्या टूलबॉक्स मध्ये 1.5 लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. फायनान्स कंपनीने जाधव यांच्या परस्पर गाडी नेली असून टूलबॉक्स मधील रोख रकमेबाबत त्यांनी फायनान्स कंपनीला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. तर मी जेव्हा माझ्या हॉटेलला जयांबे हॉटेलमध्ये येऊन बसलो होतो, हॉटेलच्या बाहेर गाडी लावून बुलेट 41 77 गाडी नंबर, तर फायनान्स लॉर्ड फायनान्सच्या काही वसुले पोरांनी माझ्या परस्पर माझी बुलेट ओढून नेलेली आहे ढकलत. तर त्या गाडीच्या टूलकिटमध्ये माझ्या रोजच्याप्रमाणे मी रोज जसं सवयीप्रमाणे त्यात जवळजवळ मिनिमम 1.5 लाख रुपये मी त्यात ठेवलेले होते आणि ते गाडी ढकलत नेतानाचं CCTV फुटेजमध्ये माझ्या कॅमेऱ्यामध्ये पोरांचं आहे. तर फायनान्सवाल्याकडे चौकशी केली असता ते आता मला उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. माझं हॉटेल आहे सैफुलला जयांबे हॉटेल, तर त्याचं भाडं जागा मालकाला देण्यासाठी मी फायनान्सवाल्याकडनं आणि थोडं घरातून पैसे घेऊन असे 1.5 लाख 4-5 दिवसात जमा केले ते. आम्ही रोजच्या आता माझं रात्री अपरात्री घरी जायचं टाईम आहे, तर मला सवय आहे गाडीच्या टूलकिटमध्ये पैसे ठेवायचे, त्या हिशोबाने मी ठेवलं होतं. एकूणच कोरोना महामारीमुळे लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला असून जगणे मुश्किल बनले आहे. अशा पार्श्वभूमीवर जर फायनान्स कंपनीवाले गाडी उचलण्याची कारवाई करीत असतील तर लोकांनी जगायचे कसे. जाधव यांनी भाड्यासाठी ठेवलेली रोख 1.5 लाखाची रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे परत मिळावीत अशी मागणी केली आहे.